नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्यामुळे आता पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा हा कंपन्यांना वाटावा लागणार आहे। आपण जर पाहिले तर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे आणि शेतकरी ज्या वेळेस पीक विमा कंपनीला कॉल करतात त्यावेळेस आपल्या पीक विमाबद्दल माहिती विचारतात, तेव्हा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तर दिले जाते, ते म्हणजे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचे अनुदान अद्याप आम्हाला मिळाले नाही आणि अनुदान मिळाल्यानंतर तुमचा पीक विमा वितरित केला जाईल असे सांगितले जाते। त्यासाठी आपण याआधीसुद्धा पाहिले होते की पहिल्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाच्या माध्यमातून 840 कोटी तर दुसऱ्या हप्त्यापोटी 724 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि यानंतरसुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे केली जात होती आणि याच अनुषंगाने 1 मार्च 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून केलेली मागणी कृषी खात्याच्या माध्यमातून सुद्धा केलेली मागणी ही मागणी विचारात घेता 244.86 कोटी रुपये एवढा उर्वरित हप्त्याचा निधी या विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 1 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय आपण पाहू शकता। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 244.86 कोटी रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। भारतीय कृषी विमा कंपनीला 117.86 कोटी रुपये तर बजाज अलियन्स कंपनीला 10.30 कोटी रुपये, त्यानंतर HDFC अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीला 33.94 कोटी रुपये, ICICI लोंबार्ड कंपनीला 42.43 कोटी रुपये तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला 40.31 कोटी रुपये असे एकूण 244.86 कोटी रुपये हे GR माध्यमातून राज्य शासनाने अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पीक विमा कंपन्याला कुठले प्रकारचे कारण न सांगता या शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा वाटप करावे लागणार आहे। या संदर्भात अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होते। अशा प्रकारे शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।